हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आई एम बुसर विश्वास, लेक्चरर फ्रॉम प्रवरा मेडिकल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी, शेवगाव। माय सब्जेक्ट इज फार्मास्युटिकल ज्यूरिसप्रूडेंस। टुडे वी आर गोइंग टू डिस्कस कंडीशन टू बी सैटिस्फाइड टू इशू लाइसेंस इन फॉर्म 20A एंड 21A in chapter that is Drugs and Cosmetic Act 1940 and rule or there under the rule 1945. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि त्या अंतर्गत येणारे रूल्स 1945 हा जो चॅप्टर स्टडी करत आहोत मागील काही लेक्चरपासून, त्यामधील आज आपण स्टडी करणार आहोत की कंडिशन टू बी सॅटिस्फाईड इशू लायसन्सेस और लायसन्स इन फॉर्म 20A and 21A. तर स्टडी करूया फर्स्ट पॉईंट। द लायसन्सिंग अथॉरिटी शुड बी सॅटिस्फाय दॅट द प्रिमायसेस इन रिस्पेक्ट ऑफ which licenses is to be granted are adequate and equipped with proper storage accommodation for preserving the properties of drug. This condition does not apply in case of licenses or license granted to itinerant vendors who does not have specified place of for business. Means काय, firstly काय सांगितलं की licensing authority should be satisfied पाहिजे that the premises in respect of which license is to be granted are adequate and equipped with proper storage accommodation for preserving the properties of drug. म्हणजेच काय, तर जी परवाना देणारे अथॉरिटी आहे, जी परवाना देणाऱ्या अथॉरिटी आहे, या प्राधिकरणाने हे मान्य केलं पाहिजे की औषधाचे गुणधर्म जपण्यासाठी कोणता परवाना देण्याच्या संदर्भातील परिसर पुरेसा आणि योग्य काय पाहिजे, प्रिझर्विंग द प्रॉपर्टीज ऑफ ड्रग, योग्य साठवण निवासस्थानासह आहे की नाही हे असणं गरजेचं आहे किंवा हे चेक करणं गरजेचं आहे। काय चेक करणं, की परवाना जो देत आहोत आपण की ज्या परवाना देणाऱ्या अथॉरिटी आहेत त्या सॅटिस्फाईड पाहिजे। काय काय मान्य केलं पाहिजे त्यांनी, की औषधाचे गुणधर्म जपण्यासाठी कोणता परवाना देण्याच्या संदर्भातील परिसर पुरेसा आहे आणि योग्य साठवण निवासस्थानासह आहे की नाही। त्यानंतर आहे, this condition does not apply in case of license granted to be itinerant vendors which does not have specified place for business. म्हणजे काय, itinerant vendors म्हणजे प्रवासी जे विक्रेते आहेत ज्याला स्वतःची जागा नाही किंवा स्वतःचं एक स्पेसिफिक प्लेस नाही आहे, तसं जसं की एखादं दुकान असेल, स्पेसिफिक मेडिकल स्टोअर असेल, तसं नाही। itinerant vendor म्हणजे जे प्रवासी आहेत, प्रवासी विक्रेत्यांना काय परवाना दिल्यास ही अट लागू होत नाही। कोणची अट लागू होत नाही, जी वरील अट आपण पाहिली ती अट प्रवासी विक्रेत्यांना लागू होत नाही। त्याच्यानंतर आहे नेक्स्ट, बिफोर ग्रँटिंग सच लायसन्स द लायसन्सिंग अथॉरिटी इज एम्पावर्ड टू कन्सिडर, असा परवाना देण्यापूर्वी परवाना प्राधिकरणास विचार करण्याचे अधिकार दिले गेलेले आहेत, आणि तो परवाना देण्यापूर्वी, जो आपण सुरुवातीला बघितलं फर्स्ट पॉईंटमध्ये, तो परवाना देण्यापूर्वी काय केले गेलेले आहेत, जे परवाना प्राधिकरण किंवा लायसन्सिंग अथॉरिटी आहे त्याला विचार करण्याचे अधिकार हे दिले गेलेले आहेत। त्यामध्ये नंबर ऑफ लायसन्सेस ग्रँटेड इन लोकॅलिटी ड्युरिंग 1 year ऑफ द प्रिसिडिंग इयर, जे मागील वर्षाच्या एका वर्षाच्या कालावधीत, नंबर ऑफ लायसन्सेस इन लोकॅलिटी ड्युरिंग 1 year ऑफ द प्रिसिडिंग इयर्स, म्हणजेच काय, जे मागील वर्षाच्या किंवा मागील एका वर्षाच्या कालावधीत
काय केलं एखाद्या ठिकाणी दिलेल्या कशाची संख्या लायसन्सिंग ग्रँटेड इन द नंबर ऑफ लोकॅलिटी ड्युरिंग वन इयर अँड प्रिसिडिंग इयर. त्यानंतर द ऑक्युपेशन ट्रेड ऑर बिझनेस कॅरीड ऑन बाय द ॲप्लिकंट अर्जदाराने केलेला जो व्यवसाय असेल त्याचा व्यवसाय किंवा त्याचा बिझनेस किंवा ट्रेड असेल. त्याच्यानंतर आहे द लायसन्सिंग अथॉरिटी मे रेफ्यूज ग्रँट ऑर रिन्यू अ लायसन्स टू एनी ॲप्लिकंट ऑर लायसन्स इफ ऑफेन्सेस इज कन्व्हिक्टेड अंडर द ॲक्ट अँड रूल मेड देअर द अंडर अँड इफ लायसन्सिंग अथॉरिटी कन्सिडर दॅट ही इज नॉट अ फिट पर्सन टू ग्रँट अ लायसन्स. म्हणजेच काय, जर जे लायसन्सिंग अथॉरिटी आहे त्या परवानाधारक प्राधिकरण, म्हणजेच काय लायसन्सिंग अथॉरिटी म्हणजे काय परवानाधारक प्राधिकरण जे आहे, कोणत्याही अर्जदाराला किंवा परवान्यास परवानगीसाठी नकार देऊ शकतं. काय करू शकतो, नकार देऊ शकतो किंवा नूतनीकरण करू शकेल किंवा तो नूतनीकरण करू देऊ शकेल किंवा नकार देऊ शकेल जर एखाद्या कायद्यान्वये गुन्हा दोषी ठरविला गेला असेल, त्याच्यावर गुन्हा दोषी ठरविला गेलेला असेल आणि नियम लागू केला असेल तर प्राधिकरणाने तो परवाना देण्यास योग्य व्यक्ती नाही असे, म्हणजे दिस पर्सन इज नॉट फिट पर्सन टू ग्रँट लायसन, म्हणजे तो योग्य व्यक्ती नाही असेही मानले जाते. त्यामुळे किंवा असं मानले असेल तर, म्हणजेच काय, किंवा काय सांगितलं की ज्या जे लायसनिंग अथॉरिटी आहे ते काय करू शकते, रिफ्यूज करू शकते, ग्रँट करू शकते किंवा लायसन्स करू शकते किंवा एखाद्या व्यक्तीवर जर कायद्याने जर गुन्हा दाखल झालेला असेल किंवा त्याला परवाना देण्यास तो योग्य व्यक्ती नाही असे मानले असेल तर. नेक्स्ट वन आहे, नेक्स्ट पॉईंट आहे कंडिशन ऑफ लायसन्सेस इन फॉर्म 20A. इन दॅट कंडिशन ऑफ लायसन्सेस इन फॉर्म नंबर 20A द लायसन्स शॅल बी डिस्प्ले इन प्रॉमिनंट प्लेस ऑफ द प्रिमायसेस ओपन टू द पब्लिक ऑर केप्ट विथ व्हेंडर्स हू शॅल प्रोड्यूस इट ऑन डिमांड बाय इन्स्पेक्टर ऑर बाय ऑथोराइज ऑफिसर इन दिस बिहा. म्हणजेच काय, परवाना हा जे परिसर आहे, प्रॉमिनंट जो प्लेस आहे, परवाना आवारातील ठळक ठिकाणी दाखविला जाईल त्याचप्रमाणे तो खुला सार्वजनिक किंवा विक्रेत्यासह ठेवलेले जे या मागणीसाठी जे निरीक्षक किंवा अधिकृत अधिकाऱ्याद्वारे काय केलं जाईल, मागणीनुसार त्याला तयार केलं जाईल किंवा तयार करतील. त्यानंतर नेक्स्ट आहे द लायसन्सेस शॅल बी कम्प्ले विथ द प्रोव्हिजन ऑफ द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल मेड देअर अंडर. म्हणजे परवानाधारक ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्स जो कायदा आहे 1940 त्याच्या तरतुदीनुसार किंवा तरतुदीचे आणि त्याच्या अंतर्गत तयार झालेल्या किंवा तयार केलेल्या नियमांचे त्याने पालन करणे गरजेचं आहे किंवा पालन करेल. ते नेक्स्ट वन आहे नो ड्रग शॅल बी सोल्ड अनलेस सच ड्रग इज परचेस अंडर कॅश ऑर क्रेडिट मेमो फ्रॉम ड्युली लायसन्स डीलर ऑर ड्युली लायसन्स मॅन्युफॅक्चरर. म्हणजेच काय, तर जे औषधं रोखीने किंवा पतपुरवठा घेतल्याशिवाय, अशी औषधं कोणची की रोखीने किंवा पतपुरवठा घेतल्याशिवाय कोणतीही औषधं विकली जाऊ शकत नाही आणि योग्य परवानाधारक विक्रेत्याकडूनच काय केलं जा केलं पाहिजे, तर ते योग्य परवानाचा उत्पादनाचा मेमो घेतला गेला पाहिजे किंवा ती घेतली गेली पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे द लायसन्स शॅल बी इन्फॉर्म लायसन्सिंग अथॉरिटी इन रायटिंग एनी चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फर्म ऑपरेटिंग अंडर द लायसन्सेस. परवानाधारक जो परवानाधारक आहे, म्हणजे जो लायसन्सधारक आहे, त्या परवान्याच्या अधिकारात परवानाधारक कंपनीच्या कारभारात बदल करण्यात किंवा करण्याबाबत जी लेखी देईल, काय करू शकतो, तो लेखी देऊ शकतो कशाबद्दल, की कारभारात बदल करण्याबाबत लेखी देऊ शकतो फ्रॉम
a date on which such change take place, current license deemed to be valid from maximum period of 3 months. म्हणजे ज्या तारखेपासून हा बदल होईल, म्हणजे आधीच्या पॉईंटमध्ये काय सांगितलं तो बदल करण्याबाबत लेखी देऊ शकतो, किंवा नंतरच्या पॉईंटमध्ये काय सांगितलं की ज्या तारखेपासून किंवा ज्या तारखेपासून हा बदल होईल त्या दिवसापासून वर्तमान परवाना जास्तीत जास्त 3 महिन्याच्या कालावधीसाठी वैध राहील, किंवा त्याची एक्सपायरी डेट किती असेल 3 महिने असेल, किंवा त्या 3 महिन्याच्या कालावधीसाठी तो वैध असल्याचे असे मानले जाईल. इन द मीन टाईम फ्रेश लायसन्सेस हॅज टू बी टेकन फ्रॉम द लायसन्सिंग अथॉरिटी इन द नेम ऑफ द फर्म विथ चेंज कॉन्स्टिट्यूशन. म्हणजेच काय, त्या दरम्यान बदललेल्या घटनेसह जी कंपनीची किंवा कंपनीच्या नावे परवाना देणाऱ्या प्राधिकरण आहे किंवा प्राधिकरणाकडून काय केलं पाहिजे, नवीन परवाना द्यावा लागतो. त्याला काय केलं पाहिजे की काय करतो की नवीन परवाना त्याला दिला जातो. त्यानंतर आहे नेक्स्ट, द लायसन्स हू इज इश्यूड अ लायसन्स इन फॉर्म नंबर 21A शाल डील ओनली इन सच ड्रग्स ॲज कॅन बी सोल्ड विदाउट सुपरविजन और सॉरी विदाउट सप्रेशन ऑफ क्वालिफाइड पर्सन. जे फॉर्म नंबर 21A आहे त्यामध्ये परवाना जारी केला गेलेला जो परवानाधारक आहे तो केवळ असाच औषधामध्ये व्यवहार करेल की जो पात्र व्यक्तीच्या दडपणाशिवाय विकला जाऊ शकतो. काय करू शकतो की जो फॉर्म नंबर 21A आहे त्याच्यामध्ये परवाना जारी केलेला जो परवानाधारक आहे केवळ अशाच औषधामध्ये त्याचा व्यवहार करेल किंवा व्यवहार करू शकतो की जो पात्र व्यक्तीच्या दडपणाशिवाय विकला जाऊ शकतो. नेक्स्ट वन आहे, नेक्स्ट पॉईंट आहे कंडिशन टू बी सॅटिस्फाईड बाय ॲप्लिकंट टू इश्यू लायसन्स इन फॉर्म 20, 20B, 20F, 20G, 21 or 21B अंडर द रूल 64 ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स. इन दॅट फर्स्ट पॉईंट, द अथॉरिटी एम्पावर्ड टू ग्रँट द लायसन्स शुड बी सॅटिस्फाईड दॅट द प्रेमायसेस इन रिस्पेक्ट ऑफ विच द लायसन्सेस इज टू ही ग्रँटेड आर ॲडिक्वेट इक्विप विथ प्रॉपर स्टोरेज फॅसिलिटी फॉर प्रिझर्विंग द प्रॉपर्टीज ऑफ ड्रग अँड कम्पेटेंट पर्सन टू सुपरवाइज अँड कंट्रोल द सेल डिस्ट्रीब्युशन अँड प्रिझर्वेशन ऑर ड्रग. मीन्स काय, जे परवाना देण्यास प्राधिकृत असलेल्या जी लायसनिंग अथॉरिटी आहे किंवा प्राधिकृत असलेले जे प्राधिकरणाने हे समजून घेतले पाहिजे, काय समजून घेतले पाहिजे की परवाना ज्या परवानग्यासाठी देण्यात आलेला आहे जो परवाना म्हणजे काय केलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे. काय समजून घेतलं पाहिजे त्यांनी की परवाना ज्या परवानग्यासाठी देण्यात आलेला आहे त्या जागेत ते पुरेशा प्रमाणात आहेत की नाही आणि औषधाच्या ज्या मालमत्ता जपण्यासाठी योग्य स्टोरेज कंडिशन किंवा स्टोरेज सुविधांनी सुसज्ज आहेत की नाही आणि देखरेख त्याचप्रमाणे नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम व्यक्ती आहे, विक्री वितरण आणि जतन किंवा औषधे यावर काय केलं जातं भर दिला जातो. नेक्स्ट वन आहे इन केस ऑफ फार्मसी लायसन्सेस और इन केस ऑफ फार्मसी लायसन्स इन फॉर्म 20 or 21 is granted only if licensing authority is satisfied that the requirement for a pharmacy in schedule N have been complied. म्हणजेच काय, फॉर्म नंबर 20 किंवा 21 मध्ये फार्मसी परवाना प्राधिकरणच दिलेला असेल किंवा अनुसूची एन मधील फार्मसीच्या आवश्यकतांचे पालन केले गेलेले आहे की नाही किंवा याबद्दल ते समाधानी आहे हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आहे द लायसन्स इन फॉर्म नंबर 20F इज ग्रँटेड ओनली टू अ फार्मसी अँड इफ इन अ स्पेसिफाईड एरिया फार्मसी इज नॉट ऑपरेटिंग सच लायसन्स मे ही ग्रँटेड टू केमिस्ट अँड ड्रगिस्ट. फॉर्म नंबर 20F मधील परवाना केवळ फार्मसीलाच देण्यात आलेला आहे आणि जर एखाद्या विशिष्ट क्षेत्रात फार्मसी कार्यरत नसेल
तर अशा परवान्याने तो केमिस्ट आणि ड्रगिस्ट मंजूर करू शकतो. काय करू शकतो? केमिस्ट आणि ड्रगिस्ट त्यामध्ये मंजूर करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे, इन ग्रँटिंग सच लायसन्स अथॉरिटी एम्पावर्ड टू ग्रँट मे हॅव रिगार्ड. अशा परवाना किंवा असा परवाना देताना काय केलं पाहिजे? प्राधिकरणास अनुदान देण्याचे अधिकार दिले असतील. काय केलं? लायसनिंग अथॉरिटीला काय दिलेलं आहे? अनुदान देण्याचे अधिकार दिलेले आहेत किंवा दिलेले असतील. फर्स्ट वन आहे, ॲव्हरेज नंबर ऑफ लायसन्सेस ग्रँटेड ड्युरिंग द पिरियड ऑफ 3 years इमिडिएटली प्रोसिडिंग ऑक्युपेशन ट्रेड ऑर बिझनेस कॅरीड ऑन बाय द ॲप्लिकेंट. फर्स्ट वन काय आहे? ॲव्हरेज नंबर ऑफ लायसन्सेस ग्रँटेड ड्युरिंग द पिरियड ऑफ 3 years इमिडिएटली, त्वरित 3 वर्षाच्या कालावधीत जो देण्यात आलेल्या परवान्याची सरासरी संख्या किती आहे किंवा पुढे चालू असेल. ठीक आहे, संख्या सरासरी त्याची संख्या. देन ऑक्युपेशन, त्याचा व्यवसाय, व्यवसाय किंवा अर्जदाराचा काय असेल? ॲप्लिकंटचा व्यवसाय. देन नेक्स्ट वन आहे, इन रिस्पेक्ट ऑफ अ ग्रँट ऑफ लायसन्स फॉर होलसेल ऑफ ड्रग ऑदर दॅन दोज स्पेसिफाईड इन शेड्यूल सी अँड सी वन अँड दोज स्पेसिफाईड इन शेड्यूल सी अँड सी वन फ्रॉम 20B अँड 21B रिस्पेक्टिवली. The licensing authority shall be satisfied that premises in respect of which a wholesale license is to be granted are of an area not less than or 10 square meter and in the charge of competent person who is registered pharmacist or who is past matriculation examination with 4 year experience dealing with drug. यामध्ये काय सांगितले की ज्या जागेवर परवानाधारक किंवा ज्या जागेवर परवाना द्यायचा असेल त्या जागेचं किती पाहिजे? ती जागा 10 चौरस मीटरपेक्षा कमी नसावी आणि जो नोंदणीकृत फार्मासिस्ट त्यामध्ये पाहिजे, काय रजिस्टर्ड फार्मासिस्ट पाहिजे किंवा त्याचं क्वालिफिकेशन काय पाहिजे? ॲटलीस्ट तो मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. किती वर्षाच्या अनुभवासह? 4 वर्षाच्या अनुभवासह त्याने ॲटलीस्ट मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे जनरल कंडिशन, जनरल कंडिशन ऑफ लायसन्सेस अंडर द रूल 65 ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स. जनरल कंडिशन काय पाहिजे त्याच्याशी रिलेटेड आहे. द लायसन्सेस इन फॉर्म 20, 20A, 20B, 20F, 20G, 21, 21A, 21B subject to be the following general condition. Following general condition काय सांगितले? फॉर्म नंबर जे 20 आहे, 20A असेल, 20B असेल, 20F असेल, 20G असेल, 21 असेल, फॉर्म नंबर 21A असेल, 21B मधील जो परवाना खालील सामान्य अटींच्या कंडिशन त्यामध्ये दिलेल्या आहेत. फर्स्ट ए आहे डिस्पेन्सिंग अँड कंपाऊंडिंग ऑफ ड्रग, औषधाचे वितरण कसे करायचे, डिस्पेन्सिंग कसे करायचे आणि कंपाऊंडिंग कसे करायचे. एनी ड्रग शॅल बी कंपाऊंडेड अंडर द पर्सनल सुपरविजन ऑफ क्वालिफाईड पर्सन. कसं कंपाऊंडिंग केली पाहिजे? तर कोणतेही औषध पात्र व्यक्तीच्या वैयक्तिक देखरेखीखाली काय केलं पाहिजे? तयार केलं पाहिजे. जो क्वालिफाईड पर्सन असेल त्याच्या देखरेखीखाली ते तयार केलं गेलं पाहिजे. त्यानंतर ऑल ड्रग्स सप्लाईड ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनर शॅल बी सप्लाईड ओनली बाय ऑर अंडर द सुपरविजन ऑफ रजिस्टर्ड फार्मासिस्ट. जे नोंदणीकृत जो रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनरच्या ज्या निर्देशानुसार त्याने पुरवलेली जी प्रिस्क्रिप्शन असेल त्या प्रिस्क्रिप्शननुसार सर्व ड्रग काय केले पाहिजे? प्रिस्क्राईब केले पाहिजे. आणि कोणाच्या देखरेखीखाली पुरवले गेले पाहिजे किंवा कोणाच्या देखरेखीखाली जे ते प्रेस्क्राईब केले पाहिजे? तर रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या. त्यानंतर आहे थर्ड वन ए, सप्लाय ऑल ड्रग्स एक्सेप्ट. एक्सेप्शन काय आहे? ऑदर दॅन दो स्पेसिफाईड इन शेड्यूल एक्स सोल्ड ऑन अ प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनर शुड बी रेकॉर्डेड इन प्रिस्क्रिप्शन रजिस्टर अँड सिरियल नंबर ऑफ एंट्री इन द रजिस्टर शुड बी एंटर ऑन द
प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय, एखाद्या प्रिस्क्रिप्शनचं तुम्ही प्रिस्क्रिप्शन करताय, एखाद्या प्रिस्क्रिप्शन रजिस्टरमध्ये त्याची नोंद करणं गरजेचं आहे आणि रजिस्टरमध्ये त्याचं काय नोंद ठेवणं गरजेचं आहे. द सिरियल नंबर ऑफ एंट्री इन द रजिस्टर शुड बी एंटर्ड ऑन द प्रिस्क्रिप्शन. त्यानंतर नेक्स्ट वन आहे द फॉलोइंग पर्टिक्युलर शुड बी एंटर्ड इन द रजिस्टर. मग रजिस्टरमध्ये काय एंटर करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे सिरियल नंबर, त्यानंतर जो सिरियल नंबर असेल तो सिरियल नंबर एंटर करणं गरजेचं आहे, त्यानंतर आहे डेट ऑफ सप्लाय, तुम्ही ज्या डेटला ते सप्लाय केलं ती डेट त्यामध्ये रजिस्टर करणं गरजेचं आहे, त्यानंतर द नेम अँड ॲड्रेस ऑफ प्रेस्क्रायबर, त्याचं नाव आणि ॲड्रेस, जो प्रेस्क्रायबर असेल त्याचं नाव आणि ॲड्रेस, त्याच्यानंतर नेम अँड ॲड्रेस ऑफ द पेशंट, जो पेशंटचं नाव आणि ॲड्रेस, त्यानंतर नेम ऑफ द ड्रग ऑर प्रिपरेशन अँड क्वांटिटी, त्या ड्रगचं नाव, त्याचं प्रिपरेशन, त्या ड्रगचं नाव किंवा प्रिपरेशनचं नाव आणि क्वांटिटी रजिस्टर करणं गरजेचं आहे, त्यानंतर नेम ऑफ द मॅन्युफॅक्चरर, मॅन्युफॅक्चरर जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याचं नाव, त्याच्यानंतर त्याचं बॅच नंबर, त्याच्यानंतर त्याची एक्सपायरी डेट काय असेल, इन केस ऑफ ड्रग स्पेसिफाईड शेड्यूल इन सी ऑर एच, आणि सिग्नेचर ऑफ क्वालिफाईड पर्सन, त्या क्वालिफाईड पर्सनची ती तिथे सिग्नेचर असणं गरजेचं आहे, इत्यादी पॉईंट्स त्यामध्ये रजिस्टर केले जातात. काय काय रजिस्टर केलं जातं, सिरियल नंबर रजिस्टर केला जातो, डेट ऑफ सप्लाय रजिस्टर केली जाते, त्यानंतर नेम आणि ॲड्रेस, जो प्रेस्क्रायबर आहे त्याचा नेम आणि ॲड्रेस रजिस्टर केला जातो, आणि नेम पेशंटचं नाव आणि ॲड्रेस पण त्यानंतर रजिस्टर केला जातो, त्याच्यानंतर जो ड्रग आहे, जो प्रिपरेशन आहे त्याची क्वांटिटी पण मेन्शन केली जाते, त्याच्यानंतर जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याचं नाव, बॅच नंबर आणि डेट ऑफ एक्सपायरी त्यामध्ये रजिस्टर केली जाते, आणि लास्टली काय असतं, सिग्नेचर ऑफ क्वालिफाईड पर्सन त्यावरती असते. थँक्यू एवरीवन अगेन. नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस द रिमेनिंग पॉईंट्स ऑफ दॅट चॅप्टर. थँक्यू अगेन.